नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं VSM न्यूज म्हणजेच व्हायरल सोशल मीडिया या यूट्यूब चॅनलवरती। तर बुलढाण्यामधील एका कोविड सेंटरमधला एका पोलिसाने गैरव्यवहार केल्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती सध्या तुफान व्हायरल आहे। तर त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर एका पोलीस कर्मचाऱ्याने एका आरोपीला कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी घेऊन आला, परंतु ज्यावेळेस तो पोलीस कर्मचारी कोविड सेंटरमध्ये आला त्यावेळेस तो मध्यावस्थेत होता, म्हणजेच तो दारू पिलेला होता। काही वेळानंतर त्या पोलिसाची आपल्या शरीरावरील जो ताबा असतो तो सुटतो आणि तिथं काही गैरव्यवहार करतो। तिथे काही पोलीस महिला कर्मचारी असतात, त्यांनी त्या पोलिसाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो त्या स्थितीत नसतो त्यांचा ऐकून घेण्याच्या। आणि तोच एका जणाने तिथं व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावरती व्हायरल केला। आणि जो तो हा व्हिडिओ पाहून म्हणत आहे की ह्या पोलिसावरती कारवाई करा, जर पोलिसच असे करत असतील तर लोकांनी काय करायचं, इतरांनी काय करायचं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि अशा सर्व व्हायरल व्हिडिओबद्दल माहितीसाठी आपल्या व्हायरल सोशल मीडिया म्हणजेच VSM न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।